पनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ उद्यानात मंगळवार नऊ जून रोजी अश्वारूढ मावळे आणि झूल घातलेल्या हत्तींचे शिल्प बसवण्यात आल्याने शिवाजी चौकाच्या सौंदर्यात भर पडली असून पनवेलकरांनी हे शिल्प पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी सकाळपासून त्या ठिकाणी गर्दी केली होती यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी केलेल्या या पाठपुराव्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत होते पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातली पहिली महानगरपालिका आहे रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण प्रस्तावाला स्थायी समितीच्या शुक्रवार एक मार्च दोन रोजी मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी सोनाली कन्स्ट्रक्शन यांच्या न्यूनतम एक कोटी बेचाळीस लाख चोपन्न हजारांच्या निविदेला मान्यता देण्यात आली होती यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची त्याच जागी उंची वाढवणे आणि दोन्ही पुतळ्यांच्या परिसरांचे सौंदर्यीकरण करण्याची तरतूद आहे कोरोनामुळे संपूर्ण देशात बावीस मार्च पासून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सौंदर्यीकरणाचे काम पूर्णपणे बंद झाले होते जून महिन्यापासून या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून मंगळवारी सकाळपासून मावळे आणि हत्तींचे पुतळे बसवण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली या परिसराचे संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले आहे पाचशे अठ्ठावीस चौरस मीटर या जागेत शंभर मीटर चौथरा बांधण्यात आला आहे त्याची उंची साडेपाच फूट इतकी आहे त्याचबरोबर पाठीमागील भिंत बांधण्यात आली आहे परिसराला पाच फुटांची संरक्षक भिंत देखील बांधली आहे यामध्ये जाळीचं आवरण करण्यात आलंय या ठिकाणी अकरा दगडी बुरुजांची बांधणी करण्यात आली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट